continue. माझा मुलगा आमचं लग्न झालं. कर्तव्य निश्चय आणि प्रामाणिक अधिकारी. बाबांनी माझ्यासाठी तर दिला, तुम्हासाठी खूप महत्वाचं. देवाधर्माच्या मार्गी लागले. काही लोकांचं संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक असतं, प्रेरक असतं. माणसाच्या विचारांच्या दोन प्रवृत्ती आहेत, एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक. पण सकारात्मक वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन माणसात लहानपणीपासून असला की माणूस खूप मोठा होतो. तो माणूस ज्या पदावर बसला आहे त्या पदाचा आणि पर्यायाने समाजाचा आणि देशाचाही विकास होतो. आणि हीच सकारात्मकता येते की जीवन सफलरित्या जगण्याच्या दृष्टिकोनातून. आणि हे सर्व जनहिताय जगणे फक्त आणि फक्त ध्यासातून साध्य होते. आणि मग ते जीवन फक्त जीवन राहत नाही, तर ते संपूर्ण जगासाठी ठरत एक ध्यास पर्व. ध्यास देश प्रेमाचा, ध्यास जनहिताचा, ध्यास मनामनातील प्रेमाचा, ध्यास मानवतेचा, ध्यास अहिंसेचा, ध्यास रक्षणाचा, ध्यास ज्ञानाचा, ध्यास सेवेचा, ध्यास भक्तीचा, ध्यास निसर्ग सेवेचा, ध्यास शांततेचा, ध्यास मानवतेचा, ध्यास आपुलकीचा, ध्यास जिव्हाळ्याचा, ध्यास न्यायाचा, ध्यास समतेचा. आणि हा ध्यास मनात जपला आहे महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष, लोकप्रिय, न्यायप्रिय, सर्वधर्म समभाव जपणारे, निसर्गावर प्रेम करणारे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल निवृत्तीराव जाधव यांनी. कारण त्यांनी जाणलं होतं की खुदी को कर बुलंदितना, खुदी को कर बुलंदितना के हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक छोटेसे गाव उमरगा, तेच विठ्ठल जाधवांचे गाव. पण त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी लिंबाळा गावी झाला. 26 जानेवारी 1958 हाच तो दिवस. त्यांचे वडील श्री निवृत्तीराव जाधव हे एक स्वातंत्र्य सेनानी होते आणि श्रीमती विमलाबाई जाधव हे त्यांच्या आईंचे नाव. जाधव साहेबांवर लहानपणापासून अध्यात्माचा आणि संत वाङ्मयाचा पगडा होता. हा अध्यात्माचा ओढा त्यांच्या आईंकडूनच मिळाला होता. माझा मुलगा सगळ्यातच यशस्वी आनंदी बोलणार आहे, कुणाशी वैर नाही कधी. आणि आई वडिलाचे संस्कार सगळ्यात चांगले, कधी कोणाला खोटं बोलणार नाही कुठे काय. एक माझ्या मुलासारखा मुलगा मला लाभला तर हे देवाची ही आहे. सगळ्याचा विठ्ठलराव जाधव म्हणजे प्रेमाचा जरा म्हणतात. त्यांची जी अपेक्षा होती की पुढे चालून काहीतरी करावं, या उद्देशाने शिक्षणा त्यांनी भरपूर प्रयत्न करून चांगली उंची गाठण्याचा प्रयत्न केले. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी माणसामागे एक स्त्री असते आणि हे खरंच आहे. जसं रामाच्या मागे सीता, कृष्णाच्या मागे रुक्मिणी होती, त्याचप्रमाणे या विठ्ठलाच्या मागे एक रखुमाई आहे आणि ती म्हणजे सौ विद्या विठ्ठल जाधव. एक मनस्वी कवयित्री आणि सुंदर चित्रकार असलेल्या विद्याताई, त्या त्यांच्या चित्रामध्ये जेवढं तन्मयतेने रंग भरतात तेवढ्याच तन्मयतेने त्यांनी साहेबांच्या व त्यांच्या संसारात रंग भरले आहेत.
26 जून 1986 या दिवशी आमचं लग्न झालं. लग्नाच्या वेळेस मी पाहिलेलं नव्हतं, पण जाधव साहेबांनी मला पाहिलेलं होतं, मी त्यांना पाहिलेलं नव्हतं. तसं पाहिलं तर अडचणीचे प्रसंग आले, काही सुखाचे प्रसंग आले, काही दुःखाचे प्रसंग आले, त्यातून दोघं एकमेकांना समजून घेत राहिलं. विठ्ठलराव जाधव यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे हे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी. त्यांची जर आपण हिस्ट्री बघितली, त्यांची वाटचाल बघितली, तर त्यांनी जिथे जिथे कार्य केलं तिथे तिथे लोक त्यांना मानतात. आणि आजही ते एकदम साधे आहेत, आपल्या कर्तव्याला जागून आहेत. आणि त्यांचं मन असं आहे की आपल्या देशाला आपण जे करतो आहे त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आपण आपल्या वर्दीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. IPS डॉक्टर विठ्ठलराव जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह विभाग महाराष्ट्र राज्य, हे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. साधारणतः 1976, 77, 78 साली ते 11वी 12वी विज्ञान विशेष प्रावीण्या सर्व वर्णामध्ये उत्तीर्ण झाले. SP वर जेव्हा त्यांचे प्रमोशन झाले, DPIG, ऍडिशनल DG किंवा IGP, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला एक वेगळा स्वरूप होतं. ह्युमन टच या दृष्टीने ते काम करायचे. कोणताही किती सेन्सिटिव्ह भाग असला, दंगलीचा भाग असला, तरी त्या ठिकाणी ते ह्युमन अप्रोचमधनं ते प्रश्न सोडवायचे, त्या प्रश्नाच्या खोलात जायचे आणि स्वतः हँडल करायचं तो प्रश्न. त्यामुळं अनेक ठिकाणी इतक्या गुंतागुंतीच्या ठिकाणी, मग ते भिवंडीची त्यांची सेवा असो किंवा सोलापूरमधली सेवा असो, शांततेने ते पार पडले. जाधव साहेबांची आमच्या खात्यामध्ये 2 वर्षापूर्वी पोस्टिंग झाली. काही लोकांचं संपूर्ण आयुष्यच मार्गदर्शक असतं, प्रेरक असतं. सर्व लोकांनी त्यातून खूप काही शिकावं असतं आणि मला वाटतं डॉक्टर विठ्ठल जाधव सर हे त्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. जाधव साहेब हे पोलीस खात्यात असल्यापासूनची माझी त्यांची चांगली ओळख आहे. आम्हा दोघांचा सत्कार इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मदने गोजी यांच्या घरी झालेला होता आणि त्या तेव्हापासून आम्ही जास्त ओळखीचे झालो. जाधव सरांचा माझा हा दुसरा टेन्युअर आहे की त्यांच्याबरोबर मी नोकरी करतोय. जाधव सर याआधी सोलापूरला DCP होते, त्यावेळेला मी तिथं अधीक्षक म्हणून काम करताना त्यांचं जास्त पोलिसी खाक्या हा मला दिसून आला होता, परंतु मागील 2 वर्षापासून कारागृह विभागामध्ये ते इथं कार्यरत झाले तेव्हा त्यांचा एक ग्रुप वेगळाच मला बघायला मिळाला. की मी कारागृह अधीक्षक म्हणून निवडाचा कार्यभार पाहत असताना त्यांनी एक ग्रंथ प्रमाणे जे काही भावनिक जे काही आम्हाला गुंतवून दिलं ते असं दिसायला लागलं की ते देवाधर्माच्या मार्गी लागलेत की काय. बाबा म्हटल्यावर इन जनरल सगळ्यांच्या मनात रागीट किंवा असं खूप कडक अशी जी भावना असते, मला असं वाटतं की माझ्यासाठी तर बाबा म्हणजे तसे खूप तसे नव्हते. ऑब्व्हियसली शिस्त म्हणजे डिसिप्लिन्ड आणि इन जनरल मला जे करायला मला आयुष्यात जे करायचं आहे ते फ्रीडम, याच्यातला जो बरोबर बॅलन्स बाबांनी माझ्यासाठी तरी दिला तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लहानपणी बी हट्टे नाही काय नाही, आपलं शिक्षण भला आपण भला, कुणाची भांडण नाही काय नाही, खेळायचं नाही कुठं काय. संस्कार वडिलांचे म्हणजे सगळ्यात उत्तम काय, आपला शाळा आणि घर. त्यावेळेस हा भाग पाहिला तर अत्यंत मागासलेला भाग, पण त्यावेळेस सरांची चिकाटी ही अत्यंत वाखाणण्यासारखी होती. आमच्या महाविद्यालयामध्ये जे माझे प्राध्यापक होऊन गेले, ज्यांनी सरांना शिकवलं, ते असं सांगतात की सरांचं अत्यंत संयमी, हुशार, जिज्ञासू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना खात्री होती की कुठं ना कुठं सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी चांगल्या पदावरती सर जातील असे त्यांना अपेक्षा होती. आणि त्याप्रमाणे सरांची वाटचाल पाहिलं तर साहेब आज महाराष्ट्र राज्याचे कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. सर ज्या ज्या वेळेस उमरग्याला येतात, ज्यांच्या भागामध्ये येतात, तर त्यावेळेस त्यांचा महाविद्यालयामध्ये विशेष भेटी देतात आणि महाविद्यालयामध्ये संपर्कामध्ये राहतात आणि त्यांनी मार्गदर्शन करतात. त्यानंतर इथून त्यांनी परभणीला जाऊन ॲडमिशन घेतलं, त्यानंतर BTECची पदवी घेतली, पुन्हा MTEC केली, त्याच्यानंतर परीक्षा देऊन MPSC थ्रू ते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे.
त्यानंतर त्यांची आवड होती त्या ह्याच्या क्षेत्रात, त्यामुळे ते तिथं गुंतले गेले आणि त्यांची चांगली ओळख निर्माण झाली. जाधव साहेब तसे मेरिटचे विद्यार्थी आहेत, तरी मी एक खेड्यातून आलेली मुलगी, ते समजून घेताना प्रत्येक गोष्टी ते मला खूप मन लावून सांगत होते. कधी कधी सकाळी रात्री उशीर झालेला असला तरी सकाळी खूप लवकर उठायचे, कारण त्यांचा डिसिप्लिनचा हा भाग होता की वेळेवर कुठे जायचं असेल तर ते न चुकता वेळेवर त्या ठिकाणी जात होते. त्याला काय कशाची तस्ती केली नाही तुझ्या मनात, आणि कधी त्याला हमे अभ्यास कर म्हणले, सगळ्या गोष्टी त्यानं आपल्या आपल्या ह्यानं केलेल्या. पण आम्ही त्याला संस्कारच्या बाहेर जाऊ दिले, आमच्या आईवडिलाच्या संसारा संस्कारामधून त्यानं त्याच्यातच राहिला. त्यानं कुठं काय कुठंच काय सांगतीला लागलेलं नाही. जसं जसं मी मोठं होत गेलो तसं मला जसं कळत गेलं की बाबा कम्युनल पोलिसिंगमध्ये पी एच डी करतायत, तर मग त्या सगळ्या ह्याच्यातून मला बराच सेन्स येत गेला. जे बाबांची माझ्यासाठी मोठी शिकवण आहे की इन जनरल दुसऱ्यांसाठी जी एम्पथी असते की त्यांच्या पायात त्यांच्या जागी उभं राहून ते कसा विचार करतात किंवा त्यांना काय वाटतंय, ही जी सहानुभूती टाईप असते की त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करणं आणि मग त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करणं, हे लहानपणापासून किंवा इन जनरल त्यांच्या थ्रूआउट पोलीस सेवेतल्या कारकिर्दीमध्ये मला हे खूप समजायला मिळालं. कुठेही कधी कधी मी बाबांसोबत नाईट राऊंड्सला जायचो किंवा इन जनरल बाबा जेव्हा वेगवेगळ्या दौऱ्यांवर जायचे तेव्हा तिथल्या ह्याच्यातले अधिकारी असतील खालच्या पदावरचे किंवा इन जनरल सिनियर ऑफिसर्स असतील म्हणजे बाबांपेक्षा पण सिनियर, त्यांच्यासोबत बाबा स्वतः इंटरॅक्ट करताना मला कळायचं की बाबा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि खूपदा बाबांनी मला पण ही संधी दिली की मला त्यांच्याशी माझ्या सिनियर ऑफिसरशी किंवा इन जनरल बाकी ऑफिसरसोबत सुद्धा इंटरॅक्ट व्हायची संधी दिली. तर मग इन जनरल त्या चर्चांमधून किंवा ओव्हरऑल त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा समजून घ्यायचा ही माझ्यासाठी खूपच मोठी शिकवण आहे बाबांकडून. ते पोलीस खात्यात खूप चांगल्या प्रकारे काम करतात. नुसतंच म्हणजे पोलीसी खाते नाही तर एक सोशल वर्क म्हणून याकडे ते पाहतात. तेव्हा ते कारागृहाचे अधीक्षक झाले तेव्हा त्यांनी कारागृहामधील कैद्यांना आपल्या संत साहित्याची ओळख करून देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन घडवून आणलेलं आहे. कुटुंबाबद्दल आई वडील आणि भाऊ यांच्याबद्दल ते खूप प्रेमाने जवळकीने राहायचे आणि अशाच प्रसंगी एकदा त्यांचे छोटे भाऊ किडनीच्या आजाराने व्यस्त असताना ते खूप चिंताग्रस्त असायचे आणि 8-8 दिवसाला त्यांना 8-15 दिवसाला रक्ताचा पुरवठा करावा लागायचा तेव्हा थोडं त्यांना काळजी वाटायची. तर हा प्रसंग आठवणीत राहण्यासारखा मला वाटत असतो. आणि मित्रांमध्ये राहताना वगैरे पूर्ण करमणूक त्यांच्याबद्दल थट्टा मस्करी ही चालू राहायची. कित्येक वेळा अचानक ठिकाणी कुठेही जायचं आणि त्यांना वाटतं की मी सर्जिकल स्ट्राईक करत असतो. तर पाहुण्या रावळ्यांशी सगळ्यांशी त्यांना हाय हाय वाटावं असं देवधर्मापासून सुद्धा मनुष्यापर्यंत प्रेमानंच राहणार. आणि प्रत्येक कार्यक्रमाला पाहुण्यांच्या वगैरे कार्यक्रमाला पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना जमत नसलं तरी त्यांचे पाहुणे माझे पाहुणे दोघांच्या पाहुण्यांचा पुढाकार हा मलाच घ्यावा लागायचा. आणि प्रत्येक ठिकाणी मग ते बरेच वेळा पाहुणे पण म्हणायचे काय तुम्ही साहेब आले नाहीत का आणि सुट्टी मिळाली नाही, मग हे कारण बरं असतं सुट्टी मिळाली नाही हे तुम्ही म्हणता आणि येत नाहीत असं म्हणायचे. पण ही खरं वस्तुस्थिती होती, बऱ्याच वेळा सुट्टी मिळायची नाही आणि मी एकटी तिथे चालले जायचे. लहानपणापासूनच त्यांना आवड होती सगळ्या बाहेर सामाजिक कार्यात वगैरे. आता पुढे चालून तर त्यांनी ते शांतीदूत परिवार स्थापन केल्याबद्दल त्याचा गर्व मला स्वतःला फार अभिमान आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. शांतीदूत परिवाराला सांगायचं म्हटलं हे एक उपक्रम असा करतात त्यामध्ये बरेचसे विषय आहेत आणि मुख्य त्यांचा विषय म्हणजे राष्ट्रभक्तीचा विषय आणि त्याबरोबर ते सामाजिक बांधिलकी पर्यावरणचा ध्यास न होऊ देणं लहान मुलांना शाळांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणं
शेतकऱ्यांना अवजार वाटणं ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्या आपल्या विविध उपक्रमाद्वारे करत आहेत. तर मला वाटतं अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या भारतासाठी, भारताच्या बांधणीसाठी आणि भारताला महान बनवण्यासाठी एक छोटीशी एक वाट दाखवतात. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की अशा संस्था दारोदारी झाल्या पाहिजे. त्या एक प्रकारे निस्वार्थपणे आपल्या देशाच्या महान होण्यासाठी कार्य करीत आहे आणि त्यांना विठ्ठलराव जाधव यांच्यासारखे मार्गदर्शक लाभले, त्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि चांगलं कार्य करायला शिकवलं. तर त्याबद्दल आपण त्याचे आभारच मानायला पाहिजे. तसेच ते इतरांना सुद्धा प्रत्येक गोष्टीत मदत करतात. गरीब विद्यार्थ्यांना, गरजू लोकांना नेहमीच ते जवळचे वाटतात. कुठे वृद्ध महिला, छोटी शाळेची मुलं अशी रस्त्यात जर भेटली तर जाधव साहेब त्यांना ऑफिसच्या गाडीत घेऊन जायचे आणि ऑफिसच्या गाडीत घेऊन त्यांना पुढच्या स्टॉपपर्यंत सोडायचे. शाळेंची मुलं जेव्हा पुढच्या स्टॉपला थांबायची तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागलं मुलांच्या कोणती तरी एक पोलीसची गाडी आहे आणि ती हात केल्यानंतर थांबत असते. म्हणून ते बऱ्याच वेळा पोलीसची गाडी दिसली की हात करायची आणि बऱ्याच वेळा ती शाळेची मुलं पोलीसच्या गाडीत बसून पुढच्या स्टॉपपर्यंत त्यांच्या शाळेपर्यंत जात राहायची. आणि अशा वेळेस म्हणजे समाजाबद्दल त्यांची अशी जवळची भावना होती, समाजाचं देणं आपण लागतो आहे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सरांचं जर आताचं पाहिलं तर सरांनी आपल्याला माहीत आहे की शांतीतून परिवार स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत आमच्याकडचे जे विद्यार्थी गोरगरीब आहेत, भरपूर आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये नाव करायचं आहे, काहीतरी कुठेतरी जायचं आहे, तशी विद्यार्थी सरांशी संपर्कामध्ये राहतात आणि शांतीतून परिवारातर्फे सर त्यांची राहण्याची, खाण्याची, विशेष शैक्षणिक साहित्याची सुद्धा त्यांना मदत करतात. तर हा सांभाळी शहरात त्यांचा सरांचं जर आपण पाहिला तर सेवा सांभाळत सांभाळत तरी अतिशय खूप चांगल्या दर्जाचं असं सामाजिक क्रमांक सर काम करतात. साहेबांना शेतात वगैरे वृक्षारोपण करायला तर आवडत असतंच. तसे त्यांचे हिंदू, मुस्लिम, शीख असे वेगवेगळ्या धर्माचे मित्र त्यांच्याकडे आहेत आणि त्या असा वेगळा धर्म म्हणत नाहीत. प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकाच्या सणाला राहू दे, त्यांच्या उत्सवात राहू दे, सहभागी होतात आणि शुभेच्छा द्यायला ते कधी विसरत नाहीत. मला तशी कलेची खूप आवड आहे, लेख लिहित असते, पेंटिंग करत असते. तर हे करत असताना त्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळेच मी ही कला माझी जोपासत गेली आणि प्रत्येक वेळी कोणते लेख लिहिले की प्रत्येक वेळी त्यांना सांगायचे हे बरोबर आले का. तर त्याच्या आयुष्य असंच चांगलं लाभो, कुटुंब सुखी राहो, हेच माझी इच्छा. तर सगळे आता ते सांगणं लागणार नाही त्या मुलाला, सगळं त्याच्या ह्याच्यात संस्कारमध्ये भरलेलं आहे लहानपणापासून, आता काय सांगायचं गरज. फोन जरी सकाळी आला तरी त्यांना वाटायचं काही झालं तर नसेल बाबा असं वाटायचं. म्हणजे तेव्हा सकाळचा फोन हा शांततेचाच राहावा असा वाटायचा. अनेक अशा खुदखुर मुलांना एकत्र करून त्यांना त्यांच्यावर कुठला अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे संघटन कौशल्य होतं आणि विद्यापीठ स्तरावरती विद्यार्थी संघटना स्थापन करून विद्यापीठाच्या कुलगुरूंना काम करणं भाग पडलं. वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांच्या अंगातच एक राष्ट्रभक्तीची ओढ होती. 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी लहानपणापासून झेंडावंदन करायचे आणि प्रत्येक राष्ट्रपुरुषांचे उत्सव सण घरी साजरे केले जायचे. स्वातंत्र्य सैनिक, हृदय सैनिक, पोलीस खाते ह्या सगळ्याबद्दल काय काय करता येईल, जिथे जिथे जाईल तिथे आपण काय करता येईल ह्याच्याबद्दल ते दिवस रात्र विचार करत राहायचे आणि तो पूर्ण अंमलात येईपर्यंत प्रयत्न करत राहायचे. हे सगळे गुण असल्यामुळंच की काय मला असं वाटतं की
जाधव साहेबांनी शांतीदूत ही NGO काढलेली आहे. सुरुवातीला NGO शांतीदूत काढण्याच्या मागचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस मित्र सेवा सुरुवात करायची असं म्हणून सांगितलेलं होतं. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरसुद्धा आपले लोकांनी सहभागी होऊन तिथेही काम करू लागलेली आहेत. परवाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे एक फार मोठा रक्तदान शिबिर केलेलं होतं आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये साहेबाकडून हेल्मेट वाटण्यात आले होते. त्यांची कल्पना अशी होती की ज्या लोकांना ब्लड लागते ते विशेष करून ॲक्सिडेंटमधल्या लोकांना लागतं आणि हे ॲक्सिडेंटमध्ये अशा प्रकारची इजा होऊ नये म्हणून एक हेल्मेट हे प्रतीक म्हणून त्यांनी दिलेलं होतं. त्यांच्याकडे एक नेतृत्व गुण, संघटन कौशल्य आणि समाज मध्ये मिसळून सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून कार्य करण्याची क्षमता त्यांच्या विद्यार्थी अवस्थेमध्येच त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे सुप्त गुण होते. म्हणून आज महाराष्ट्र राज्याच्या उच्च पदावरती असताना कार्यरत असताना दिसतात. याच माध्यमातून शांतीदूत परिवार एक महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरती फार मोठ्या प्रकारचं सामाजिक कार्य करणारं एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज रक्ताची जी गरज आहे जी कुठेही मिळू शकत नाही, कुठेही तयार होऊ शकत नाही, अशा प्रकारचं रक्तदान करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्हा स्तरावरती, सामाजिक स्तरावरती वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत. 26 जानेवारीचा वाढदिवस आहे, त्या माध्यमातून सुद्धा उमरगा तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये रक्तदान शिबिर फार मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं. 1100 लोकांनी रक्तदान करून 1100 बाटल्या रक्त महाराष्ट्राच्या अनेक रुग्णांना ते रक्त देण्याचं काम सुद्धा आज जाधव साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पूर्ण महाराष्ट्र स्तरावरती आज फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण जे आहे पर्यावरणाचं सुद्धा काम या वृक्षारोपणाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज जागृती करण्याचं कार्य सुद्धा डॉक्टर जाधव साहेबांनी केलेलं आहे. नंतर त्यांचं रूप वेगळं दिसलं की ते सामाजिक कार्यही करतायत आणि आनंद या गोष्टीचं वाटलं की ते स्वामी भक्त आहे. त्यामुळं मीही स्वामी भक्त असल्यामुळं आमचं ट्युनिंग एकत्र जमलं आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये त्यांनी बंद्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी जे काही आळंदी होऊन शास्त्रीजींना बोललो होतं एक पारायण घेतलं होतं 15 दिवस कंटिन्यू, त्यामुळं बरंच त्याचा परिणाम त्या बंद्यावर झालेला होता. शेवटच्या टप्प्यातली सेवा ही जेल व प्रशासनामधील सेवा ही अतिशय उल्लेखनीय आहे. आतापर्यंत कुणीही केलेलं नाही अशा प्रकारचं काम की त्यांनी या जेल प्रशासनामध्ये काम केलं. त्या जेलमध्ये गेलेले जे बंदी आहेत त्यांच्याकडे त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा जो असतो तो त्यांनी टोटल बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या बंद्यांनासुद्धा सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या माध्यमातून, त्या लोकांच्या ज्या आवडी असतील त्या माध्यमातून. आणि त्यांना शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना संमती दिली आणि त्यांनी जेलचं जीवन कसं असतं हे अनेक लोकांना जवळून दाखवून दिलं. त्याच्याबद्दल जी भावना चांगली व्हायला पाहिजे आणि ती जी घटना घडते ते एका कुठल्या तर रागाच्या एका मुमेंटमधनं होते पण त्याला आयुष्यभर त्याला सहन करावं लागतं. त्यामुळे बंदी हे 2 प्रकारचे आहेत, एक कायमस्वरूपी असणारे आणि एक इन्स्टंटेनियस झाले आहेत. निदान इन्स्टंटेनियस जे झालेले आहेत त्याचा तर आपण बदल निश्चित घडवू शकतो. त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या शेवटच्या टप्प्यातल्या सेवेमध्ये संपूर्ण त्यांची शक्ती खर्च केली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यश आलं असं मी मानतो. त्यांचं हे काम अतिशय उत्तम आहे. त्यांनी एक माझे जवळचे नातेवाईक म्हणून आणि पोलीस खात्यातले एक अतिशय कार्यक्षम आणि निष्प्रो असे पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत बाबांनी म्हणजे खूप खूप जास्त दिलं आहे आम्हाला, कधीच खरंच कधीच काही कमी पडू दिली नाही आहे कुठल्याही गोष्टी बाबतीत असेल. आणि मेन म्हणजे इमोशनल सपोर्ट किंवा एक जे स्ट्रॉंग स्टँडिंग असतं घरामध्ये, तर मग ते बाबांनी कुठंच कमी पडू दिलं नाही आहे. आणि आय एम प्रिटी शुअर की हे माझ्यासाठी आणि माझ्या दादांताई तिघांसाठी इक्वली ॲप्लिकेबल आहे. त्यांच्या आयुष्याचा कुठलाही पैलू काढून पाहिला तरी तो कायम आपल्याला प्रेरणाच देत असतो. आपण त्यांच्याकडनं खूप काही शिकू शकतो पण मला मूळ त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं असं शिकता आलं या त्या 2 वर्षामध्ये की ही नेव्हर गॉसिप्स
अँड ही नेवर बॅक बाईट्स. आणि हे दोन खूप आत्ताच्या काळातले, जेव्हा आपण बघतो की समाज माध्यमांवर पण इतक्या वाईट प्रकारे ट्रोलिंग होतं लोकांचं, तर हे दोन गुण खूप मला सध्याच्या समाजजीवनामध्ये समाजजीवनाची शांतता टिकवायला आणि सगळ्यांना भाईचाऱ्याने कसं राहायचं, एकमेकांबद्दल चांगले भाव कसे ठेवायचे, चांगल्या भावना कशा ठेवायच्या, शब्दातून सुद्धा साधं कोणाला दुखवायचं नाही, हे त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे. दिवसभरात बरेच जण म्हणत असतात, सर तुमच्याकडे एवढे भेटायला आलेले आहेत, मग तुमच्याकडे एवढी एनर्जी कुठून येते आम्हाला पण सांगा, हे म्हणत असतात. आणि खरंच ही एनर्जी ह्या बाकीच्या सगळ्या लोकांनी भेटल्यामुळे ही एनर्जी पुन्हा जास्त वाढत असते. आणि ह्या गोष्टी बघत असताना मी पण थोडं अध्यात्माकडे झुकले गेले. मला एवढं देवाचं वगैरे वेड नव्हतं, पण जाधव साहेबांमुळे मी पण त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर जाऊ लागलेले आहे. बाकी प्रशासक म्हणून तर त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या आम्ही वेळोवेळी घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. पण आता ते बिगर क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे, म्हणजे संपूर्ण समाजाला ते उपलब्ध असणार आहे. तर माझ्याकडनं डॉक्टर विठ्ठल जाधव सरांना खूप खूप शुभेच्छा, त्यांना येता काळ सगळा खूप आरोग्यदायी जाऊ, आणि या शासकीय नोकरीच्या पोलीस नोकरीच्या दगदगीमध्ये त्यांना जे क्षण कुटुंबाबरोबर घालवता आले नाही, जी निवांतपणा त्यांना लाभला नाही, तो त्यांना लाभो आणि त्यांचं आयुष्य उत्तरोत्तर खूप समृद्ध होत जाऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळतच हे ते नेहमी सांगत राहायचे. असेच कार्य त्यांचं पाहताना त्यांचं अस्मिता हा बोलणं, कुणालाही न दुखावणं आणि सतत प्रोत्साहन देणं, मला आठवत नाही या दोन वर्षामध्ये ते आमचे एक आयजी म्हणून आमचे इन्चार्ज म्हणून काम करत असताना कधी आमच्यावर रागावले असते. कुठलीही गोष्ट सांगताना प्रेमाने आणि समजदारीने सांगितल्यामुळं आम्ही ते उत्साहाने करत गेलो आणि त्यांचं हे मार्गदर्शन खूप मोलाचं लाभलं गेलं. या कारागृह विभागामध्ये खूप काही चांगल्या वाईट गोष्टी घडत गेल्या, त्या गोष्टीलाही त्यांनी कसं सामोरे जावं आणि आपण पुढे कसं चालावं याचंही त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळं आम्ही या एवढा मध्यवर्ती कारागृहाचा अधीक्षक म्हणून मी खूप काही बरेचसं काम करू शकलो आणि असंच त्यांचे आशीर्वाद पुढे असावेत असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अशा अधिकाऱ्याच्या सोबत काम करण्याचा मला लाभ मिळाला ते मी माझं भाग्य समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्याबद्दल आमच्या महाविद्यालयाचे कर्मचारी, आमच्या महाविद्यालयाचे सर्व स्टाफ व संस्थांना सराबद्दल विशेष अभिमान आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सरांचा सहभाग राहील, त्यांच्या हातून चांगलं काम राहील, काम उत्कृष्ट असं काम पण होईल, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि यासाठी महाविद्यालयातर्फे पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही तर आमच्या परीने जे काही होत राहील ते आम्ही बाबांसाठी करतच राहू, त्यात काही डाऊट नाहीच आहे. पण तरी थोडंसं असं वाटतं की बाबांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि आम्हाला तर समजून घेतातच, बट इन जनरल आम्हाला जेवढ्या प्रेमाने आणि जेवढ्या काळजीने ते आमची विचारपूस करतात तेवढी त्यांनी स्वतःची पण केली पाहिजे असं खूप मनापासून वाटतं. बाबांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मला माझ्या एवढ्याच शुभेच्छा आहेत, आरोग्य आयुष्य त्यांचं चांगलं जावो आणि चांगल्या प्रकारे त्यांनी समाधानाने राहिलेलं आयुष्य घालवावे, हीच मला ईश्वरचरणी प्रार्थना करते. राजू तू आयुष्यात असाच आनंदी राह, माझा आशीर्वाद. नमस्कार, मी राही सदमोड. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा घटना प्रसंग बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो की ज्याने आपलं मन हेलावून जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण यासाठी काहीतरी करायला हवं, आपला समाज अजून चांगला करण्यासाठी आपल्या हातून काहीतरी घडायला हवं. पण आपल्याला ते शक्य होत नाही, कारण तेवढं उत्तम माध्यम आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा आपण त्या माध्यमापर्यंत पोहोचू शकत नाही. तर असंच एक उत्तम माध्यम जाधव सरांनी आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलं ते म्हणजे शांतीदूत परिवार. आपल्या समाजाला उत्तम माणसांची कमी नाहीच, पण ध्येय वेळी कर्तव्यनिष्ठ आणि निस्वार्थी मनाने समाजासाठी काहीतरी करणारी माणसं ही दुर्मिळच आहे.
आणि मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते, कारण जाधव सरांनी माझी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून शांतीदूतसाठी निवड केली. त्यांनी इतकं कोड कौतुक केलं माझ्या प्रत्येक पदकावर की त्यांचं ऋण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. आणि जाधव सर, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की शांतीदूत परिवारासाठी किंवा परिवाराच्या माध्यमातून मी जर समाजासाठी काही करू शकत असेल तर मला कधीही सांगा, मी नेहमी तत्पर असेल. पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या दिनाचं औचित्य साधून खूप शुभेच्छा देते. आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही असाच आदर्श तुम्ही तुमच्या कार्यातून आमच्यासमोर ठेवत राहा आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत, कारण अजून खूप पदकं मिळवायची आहेत, अजून ऑलिम्पिक मिळवायचं आहे आणि त्यासाठी संपूर्ण शांतीदूत परिवाराच्या शुभेच्छांचीही मला गरज आहे. खूप खूप धन्यवाद. विठ्ठल जाधव या आभाळे एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगणं कठीण आहे. त्यासाठी साहेबांच्या जीवनावरील पुरुषोत्तम बोरकर लिखित जीवनग्रंथ विठ्ठल झालासे कळस हा वाचायला हवा. हा विठ्ठल आम्हाला लाभला याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, अनुभवावा विठ्ठल, जगावा विठ्ठल. विठ्ठल शांतिप्रिय विठ्ठल, कर्तव्यदक्ष विठ्ठल, तेजभक्त विठ्ठल, कलाप्रिय विठ्ठल, सांसारिक विठ्ठल, संवेदनशील विठ्ठल. साहेब तुमचे शतशः आभार, मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा. जे का रंगले गांगले त्यासी मने जो आपुले, साधू तुझी ओळखावा देव तेथेची जाणावा.